हॅलो कसे आहात तुम्ही सगळे मी मधुरा आई आईचा गाव मध्ये तुमचं स्वागत करते उन्हाळा सुरू झालाय प्रचंड गरमी आहे उन्हाळ्यामध्ये माझं स्वयंपाक घर तयार होतं उन्हाळ्यासाठी किंवा मी काय काय तयारी करते ते आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे होपफुली हे सगळ्यांना उपयोगी आहे आणि कमी आधी प्रमाणात तुम्ही हे सगळं करत असाल पण ज्यांचं नवीन लग्न झालं आहे किंवा काही गोष्टी आपल्याकडनं मिस होतात तर या एकत्र मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे बघूया काय काय करते मी मी आधी सुरुवातीला ना माझे सगळे टेबल क्लॉथ बदलते मी समरला थोडेसे अनुसरून उन्हाळ्यासाठी मी पेस्टल शेड्स वापरते लेमन कलर जो येलो कलर माझ्या किचनची थीम आहे त्यानुसार हे करते इथे एक जग असतो ह्याच्यात पाणीच असतं असं नाही मी कधी ताक करून ठेवते कधी सरबत कधी समरची बऱ्यापैकी फळं ह्याच्यात ठेवलेली आहेत ह्याला मॅचिंग अशी तुम्ही बघू शकता मी बास्केट इथे ठेवलेली आहे माझं इकडलं रनर चेंज झालेलं आहे हे पण साधारण व्हाईट कलरमध्ये पेस्टल शेड्समध्ये मी टाकते त्याला मॅचिंग असा ए, एक नॅपकिन मला मिळाला या गोष्टी एकत्र घ्यायला गेलात तर कधी मिळणार नाहीत पण जसजसं तुम्हाला कधीतरी ते छान दिसतं ते घेऊन ठेवा आणि मग छान असं वापरा आपल्याला पण त्या गोष्टीने फ्रेश वाटतं एक झाड इथे ॲड केलं आहे मी आणि तुम्ही नेहमीचं माझं पाण्याचं बघत असाल ते काढून इथे आलेलं आहे काळा माठ काळा माठ कशासाठी खरोखर या काळ्या मातीतल्या माठाचं पाणी जे काही थंड असतं ते तुम्ही डेकोरेटेड माठ वगैरे घ्यायला गेलात तर जेवढं नॅचरली थंड पाणी पाहिजे तेवढं नाही होत त्यामुळे आवर्जून काळा माठ वापरा आता काळा माठ म्हटल्यावरती तुम्ही म्हणाल दरवर्षी हा विकत घ्यायचा का तर निश्चित नाही माझा हा तीन ते चार वर्ष जुना माठ असतो जेव्हा आपण वापरायला काढतो म्हणजे उन्हाळा झाला की मी तो वरती ठेवून देते काढते तेव्हा मिठानी आपण आतनं घासून घ्यायचा तो मिठाने पूर्ण घासून कडकडीत उन्हात एक दिवस वाळू द्यायचा त्याच्यातलं पूर्ण पाणी मिठानी त्याच्यात अडकलेले शार किंवा काही जे काही असतं ते निघून जातं कडकडीत उन्हात वाळू द्यायचा आणि मग वापरायला काढायचं आणि बघा तुम्ही इतकं थंड पाणी माझ्याकडे फ्रीजमध्ये पाणी नसतं असली तर एखादी बॉटल जी सरबतासाठी वगैरे ठेवली तरच पण या पाण्याने जी तहान भागते ती कशानेच भागत नाही तुम्ही म्हणाल एवढं सगळं काय घेऊन बसली आहे वधुरा एक्झॅक्टली exactly. उन्हाळा म्हटला की माझी प्रचंडता आहे मला स्वतःला उष्णतेचा खूप त्रास आहे मला गरमी प्रचंड जाणवते खरं पाहिलं तर सोलापूर आणि नागपूर दोन्हीकडे एक्स्ट्रीम उन्हाळा असतो पण तरीही मला उष्णतेचा जास्त त्रास होतो मी काय काय तयारी करते एक तर लहान मुलं तुमच्या घरात असेल तर ही तयारी आवर्जून करा एक तर मुलांना सुट्ट्या असतात त्यांना सतत काहीतरी हवं असतं तर का नाही हे उन्हाळ्याला जे उपयोगी आहे ते त्यांना देऊया माझ्याकडचा उन्हाळा सुरू झाला की मार्केटमध्ये जेवढ्या आधी कांदे येतात तेवढेच माझ्या घरी पटकन येतात पांढरा कांदा पांढरा कांदा हा नॅचरली उष्णता कमी करणारा असतो हा गोड असतो हा अलिबागचा कांदा आहे ही माळ माझ्याकडे उन्हाळ्यात येतेच आणि ही संपायच्यात पुढची माळ आलेली असते आणि ह्याला मी एक असं एस हुक लावून हे मी माझ्या ग्रीलला अडकून ठेवते त्यामुळे हे कांदे दीड दीड महिना छान राहतात संपली की दुसरी माळा आणू शकतो आपण त्यामुळे पांढरा कांदा उन्हाळ्यात औषधी आहे तो, तो असलाच पाहिजे दुसरं नेहमी फ्रीजमध्ये असणारी गोष्ट असते माझ्या पुदिना तुम्ही बघाल हा पुदिना निवडून आपण टिश्यू पेपर घालून अशा पद्धतीने काचेच्या डब्यामध्ये ठेवला तर तो चांगला राहतो या गोष्टी उन्हाळ्यामध्ये आवर्जून तुमच्या फ्रीजमध्ये ठेवा कैरी तोंडाला ना उन्हाळ्यात असं वरण भात भाजी पोळी बिलकुल खाण्याची इच्छा होत नाही मग काहीतरी वेगळं हवं असतं किंवा पाच वाजता आपल्याला काहीतरी चुरमुरे आपण नसते तेल तिखट मीठ चुरमुरे लावतो कच्चा चिवडा करतो किंवा चिवड्याबरोबर प्रत्येक ह्याच्याबरोबर आपल्याला कैरीची फोड लागते ज्याने आपल्या तोंडाला चव येते कैरी असलीच पाहिजे घरी आपल्या आता अजून काय करते मी सब्जा तुळशीचं बी किंवा सब्जा हा आपल्या घरी नक्की ठेवा हा खूप औषधी आहे आपल्या शरीरातली नॅचरली उष्णता कमी करण्यासाठी हे आपण पाण्यामध्ये भिजवलं एक अर्धा तास पाण्यात भिजवलं तर या पद्धतीने ते फुलते बी आणि मग आपण कुठल्याही मिल्कशेकमध्ये ती घालू शकतो आणि आपल्या शरीरातली उष्णता कमी करू शकतो आता माझ्याकडे मी जेव्हा लिंब भरपूर असतात तेव्हा मी लिंबाचा रस काढून ठेवलेला आहे हा फ्रीजमध्ये तुम्ही फ्रीजरला मी ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये मी फक्त मीठ घालून ठेवते वेळेवर तुम्हाला सरबत करण्यासाठी किंवा हो। कुठल्याही गोष्टीला लिंबाचा रस उपयोगी पडतो उन्हाळ्यामध्ये हे करून ठेवा लिंब आपल्याला तेवढी चांगली मिळत नाही जी उन्हाळ्याची फळं आहेत आंबा तर आहेच आहे आंबा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत प्रत्येकाकडे आंबा असतो पण त्याबरोबर आपल्या शरीराला भरपूर पाणी देणारी फळं एक तर कलिंगड खरबूज द्राक्ष या सगळ्या गोष्टी आपल्या आहारात नक्की ठेवा या गोष्टी चिरून फ्रीजमध्ये समोर दिसतील अशा बॉक्सेसमध्ये ठेवा अशा डब्यांमध्ये ठेवा मी काचेच्या डब्यात ठेवते जी मुलांना घेऊन पटकन खातातील येईल आपल्यालाही कधीतरी भूक लागली कधी खूप गरम वाटलं तर हे फळं आवर्जून खा द्राक्ष आंबा खाण्याआधी दोन ते तीन तास पाण्यामध्ये भिजू द्या भरपूर पेस्टिसाईड्स असतात त्याच्यावरती आणि त्याच्याने उष्णता पण कमी होते म्हणून दोन तीन तास पाण्यात आवर्जून भिजवा या गोष्टी धुवून पाण्यात भिजून टेबलवर ठेवा मुलं येता जाता आवडीने खातात आता सरबतं सर्व कोणती कोणती असतात माझ्याकडे एक तर उन्हाळ्यामध्ये रोजच्या जेवणामध्ये कंपल्सरी मोठा जग भरून मी ताक करून फ्रीजला ठेवलेलं असतं रोजच्या जेवणामध्ये ताक असतंच असतं मी मीठ साखर घालत नाही ज्यांना आवडतं ते मीठ साखर घालू शकतात पण ताक हा रोजच्या आहारामध्ये उन्हाळ्यात नक्की ठेवा तुम्ही सकाळी चहाला उठलात की दही लावा अधमुऱ्या दह्याचं भरपूर घुसळलेलं ताक तुमच्या आहारात नक्की ठेवा दुसरं आता तुम्ही म्हणाल की आ, या सगळ्या सरबतांमध्ये भरपूर साखर असते निश्चित असते पण अगदी रोजच घेतलं पाहिजे असं नाही पण थोडी व्हरायटी शरीरामध्ये पाणी जाण्यासाठी किंवा मुलं जेव्हा असतात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे त्यांना वॉटर इंटेक वाढवायचा असतो तेव्हा अशी सरबतं उपयोगी पडतात माझ्याकडे खसचं सरबत नेहमी असतं हे दुधामध्ये थंड दुधात पण छान लागतं थंड दुधामध्ये खसचं सरबत सब्जा असं घालून मिल्कशेक करू शकता स्ट्रॉबेरीचा मिल्कशेक करू शकता वर्जून असणारा रुहाबजा गुलाबाचा जो काही थंडावा असतो ना तो पाहिजेच उन्हाळ्यामध्ये त्यामुळे रुहाबजा नक्की ठेवा तुमच्याकडे गुलकंद गुलकंद पण ठेवा गुलकंदामध्ये एक अर्धा चमचा गुलकंद नुसतं खा दुधामध्ये गुलकंदाचा शेक बनवा आईस्क्रीममध्ये गुल व्हॅनिला आईस्क्रीममध्ये गुलकंद अर्धा चमचा घालून करा खूप सुंदर लागतं आपल्या आईस्क्रीमची व्हॅनिला आईस्क्रीम पिस्ता आईस्क्रीम स्ट्रॉबेरी आईस्क्रीमची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते मी नक्की आपले आईस्क्रीम पण ट्राय करा कोकम सरबत पाहिजेच उन्हाळ्यामध्ये भरपूर वेगवेगळ्या वे ब्रँडचे आहेत पण जे वापरलं आहे ज्याची चव आवडते ते वापरा कोकम सरबतामध्ये थोडंसं जिरेपूड काळं मीठ घालून कोकम सरबत फ्रीजला करून ठेवा येता जाता उन्हाळ्यामध्ये खरंच चांगलं आहे त्याच्यानंतर हा माठातलं पाणी काळा माठ तुम्ही बघताय याच्यामध्ये रुस वाळा घालते वाळा हा आ, दोन वाळे मुद्दामून ठेवते एक वाळा तुम्ही रात्री काढून ठेवा वाळू द्या दुसऱ्या दिवशी आणि मग एक दिवसांनी वापरा अल्टरनेट वापरा आ, या सगळ्या वासानीनं उन्हाळ्याची सुरुवात आल्या समर वाईप्स जाणवायला ला लागतात त्यामुळे दोन वाळे आवर्जून ठेवा एक वाळा आपला कधी कधी त्याला बुरा येण्याची शक्यता असते बुरशी लागते त्यामुळे उन्हाळ्यात वाळा हा कडकडीत उन्हात वाव वाळू द्या आणि मग वापरा मोगऱ्याची नर मोगऱ्याची फुलं घेऊन चार माठामध्ये फुलं टाका त्याचं पाणी खूप थंड वाटतं त्याचा वास सुवास खूप सुंदर असतो मोगऱ्याची फुलं कधीतरी टाका अजून एक प्रकार इन्फ्यूज वॉटर म्हणतो डिटॉक्स वॉटर म्हणतो आपण लेमन आपण पाण्यामध्ये टाकायचं त्याच्यात साधारण मी एक जग पाणी टाकते आहे दोन तीन पुदिन्याची पानं टाकते आणि आपलं मस्तपैकी इन्फ्यूज वॉटर हे पाणी आपण येता जाता पिऊ शकतो मोठ्या प्रमाणात हवं असेल तर ते करून ठेवू शकतो अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी करून आपला उन्हाळा सुककर करायचा असतो लस्सी भरपूर प्या लस्सी पण उन्हाळ्यामध्ये आवर्जून प्या लस्सीची रेसिपी पण मी लवकर शेअर करीन आणि सगळ्यात महत्त्वाचं फ्रीजला फ्रीजचं पाणी शक्यतो पिऊ नका पीत असाल तर प्लास्टिक बॉटल्स फ्रीजमध्ये प्लीज ठेवू का। फ्रीज नका तुम्ही काचेच्या ठेवू शकता किंवा स्टीलच्या ठेवू शकता पण प्लास्टिकच्या बॉटल्स फ्रीजमध्ये नका ठेव ठेवल्या तर त्या लगेच डिस्कार्ड करा काही दिवसामध्ये त्या थोड्याशा पांढऱ्या पडल्या की डिस्कार्ड करा पण शक्यतो नका वापरू प्लास्टिक आणि माझा स्वयंपाकघर तयार आहे उन्हाळ्यासाठी तुमचंही लवकरच तयार होईल किंवा झालेलं असेल आणि उन्हाळ्याच्या अजून वेगवेगळ्या वेग रेसिपीज आपण बघणार आहे आईचा खाऊ हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू